नमस्कार मित्रांनो, भारती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. केतकी चितळे सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिचं मत तिने व्यक्त केलं आहे. राज्यातील महायुती सरकारवर तिने आपलं मत व्यक्त केलं आहे. तीन चाकी सायकलने बहुतेक प्रचंड मनात घेतले आहे की आपण कसे पडून दाखवायचे, अशा शीर्षकाखाली तिने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. राज्यातील वक्फ मंडळाचं बळकटीकरण करण्यासाठी सरकारनं 10 कोटींच्या निधीची तरतूद केली. त्यापैकी 2 कोटी रुपये 10 जूनला वितरित केल्याचा शासन आदेश अल्पसंख्याक विकास विभागानं काढला आहे. त्यावरून केतकी चितळे यांनी राज्य सरकारला लक्ष केले आहे. तिने यावेळी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नेमकं केतकी चितळेने आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण बघू. केतकी चितळे म्हणाले की एक धक्कादायक बातमी वाचून मी उठले आहे, त्यामुळे काय बोलावं काहीच कळत नाही. ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्यांच्या बळकटीकरणासाठी तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये दिले आहेत. तुम्ही बधिर आहात की आम्हाला बधिर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते लोकसभेत कुणाला मत द्यायचं ते ठरलेलं आहे, त्यात काही प्रश्न नव्हता. मला माझा प्रधानमंत्री कोण हवा आहे हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा हाती घेऊ हा प्रश्न पडला आहे. हे मी आधीपासूनच म्हणत होते, पण तुम्ही तर आता माझं मत खरं करून दाखवलेलं आहे. आणखी पुढे बोलताना केतकी चितळे म्हणाले की देशात सर्वत्र मोर्चे निघत आहेत, वक्फ बोर्डाला खारिज करा आणि तुम्ही वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देत आहात. आधीच 3 आघाडी सरकार आहे तुमचं, तुम्ही ठरवलं आहे का की हिंदू तुमच्या बाजूने नको आहे? म्हणणं काय तुमचं? असा सवाल केतकी चितळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे. आधीच 3 आघाडी सरकार आहे, एक परत आपल्या काकाकडे जाणार आणि म्हणणार काका मला माफ करा, मला परत घ्या. दुसऱ्या व्यक्ती म्हणजे 3 चाकी सायकल चालवता येत नाही, त्यामुळे मी पुन्हा एकदा 3 चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे. तर तिसरा माझा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, माझा राजीनामा घ्या म्हणून तुम्ही हा दरिद्रीपणा करणार आहात का? असा सवाल केतकीने उपस्थित केलेला आहे. मित्रांनो, केतकी चितळेने या व्हिडिओमधून राज्य सरकारसह अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. नमस्कार, मी केतकी चितळे. बातमीच अशी धक्कादायक वाचून उठली आहे की काय बोलावं काही कळत नाहीये यावर. म्हणजे ज्या लोकांनी तुम्हाला मतही दिलं नाही त्याला स्ट्रेंथन करायला, त्याचं बळकटीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय. तुम्ही बधीर आहात की तुम्ही आम्हाला बधीर करून सोडणार आहात? मी नेहमी म्हणत होते की लोकसभामध्ये तर कोणाला मत द्यायचं हे ठरलेलं आहे, त्यात काही प्रश्नच नव्हता. कारण सेंटर मला माझा प्रधानमंत्री कोण हवाय हे बघून मत दिलेलं होतं, पण विधानसभेत कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न पडणार आहे हे मी आधी पूर्वीपासून बोलत होते, सुरुवातीपासून हे मी बोलत होते. पण आता तर तुम्ही माझं मत अगदी ठाम करूनच सोडलेलं आहे. राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत की वक्फ बोर्डला खारिज करा, वक्फ बोर्डला खारिज करा, आणि तुम्ही वक्फ बोर्डला 10 कोटी रुपये सँक्शन करताय. आधीच 3 दिगाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं, ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूनं हिंदूही नकोय हेही ठरवलंयत का तुम्ही? म्हणणं काय तुमचं की एक परत स्वतःच्या काकांकडे जाणार आहे आणि म्हणणार आहे काका काका माझं चुकलं मला माफ कर मला परत घे? दुसरी व्यक्ती काय करतीये, 3 चाकी सायकल चालवता येत नाहीये, डोक्यात हवा गेलेली आहे म्हणून परत मी माझे 3 चाकी रिक्षा चालवायला निघतो असं म्हणणार आहे. आणि तिसऱ्याचं तर काय, रेझिग्नेशन ऍक्सेप्टच केलं जात नाहीये, माझा राजीनामा घ्या माझा राजीनामा घ्या हे ऍक्सेप्ट केलं जात नाहीये. म्हणून ह्या पद्धतीने तुम्ही राजीनामा सोडा, तुम्ही दरिद्रीपणा करणार आहात का? तुमचं म्हणणं काय आहे की बघा 10वीतला मुलगा जसा म्हणतो मी आता फेलच होऊन दाखवीन, तसं तुम्ही किती संख्यानं तुमची मतं तुम्ही कमी करणार आहात हे डिसाईड केलंय का? हा तुमचा गोल आहे का विधानसभेसाठी? म्हणणं काय आहे तुमचं नेमकं? स्पष्ट स्पष्ट क्लिअर कट सांगून टाका हे काय आहे. वक्फ बोर्डला आम्ही अपीज करण्यासाठी, त्यांच्या बळकटीकरण करण्यासाठी आम्ही पैसा देतोय म्हणजे काय आहे? वक्फ बोर्ड उद्या हिंदूंची आतापर्यंत इतकी जमीन ऑलरेडी खाऊन बसलेलं आहे. बरं, वक्फ बोर्ड तुमच्या घरी उद्या आला
म्हणाला की हे मी जे बघतायत त्यांना सांगतीये की आपल्याकडे आला वफ्त बोर्ड मधले माणसं मधली माणसं आणि म्हणाली की ही जमीन आमची आहे तुमची नाहीये, तर आपण बोंबावारात रस्त्यावरती फिरू, कारण वफ्त बोर्डचा डिसिजन हा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट मध्ये चालत नाही. धन्य होत्या बॅकसीट ड्रायव्हर मातेचं व सोनियाजी गांधींचं, ज्यांनी वफ्त बोर्डला ही परमिशन दिलेली आहे की जे काय घडेल ते वफ्त बोर्डच्या म्हणजे त्यांची जी काय समिती आहे तिकडेच रिझल्ट आणि तिकडेच आर्ग्युमेंट ऐकली जाईल. आणि ह्याचमुळे हिंदूंचे अतिशय कितीतरी कोटी एकर जागा हडपल्यात यांनी, की दुसरे हायएस्ट लँड ओनर्स आहेत वफ्त बोर्ड. सर्वात पहिलं थँकफुली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे आणि दुसरं वफ्त बोर्ड आहे ज्याच्याकडे सर्वात जास्त जमीन आहे. ह्यांना रद्द केलंच पाहिजे. आणि तुम्ही त्यांना 10 कोटी रुपये देताय, सँक्शन करताय त्यांना. अरे निर्लज्ज माणसांनो, थोडा थोडा तरी. संघाला तोडलत, सनातनींना तोडताय. नोटाला आयुष्यभर मी शिव्या घालत आलेले आहे की नोटा एवढा भिक्कारीपणा ह्या जगात नसेल. पण थँक्यू तीन तिघाडी सरकार, तुमच्यामुळे विधानसभेत नक्की नोटाचं बटन दाबेन. असंच जर चालत राहिलं ना तर बंगाल सारखी परिस्थिती महाराष्ट्रात यायला फार वेळ लागणार नाहीये. तिकडे दीदी बोलावतेच आहे बांगलादेशींना, इकडे तुम्ही रोहिंग्यांना जागा द्याल. ऑलरेडी मानखुर्द अख्खं बांगलादेशी मुसलमानांनी भरलेलं आहेच, तुम्ही रोहिंग्यांनाही आणून आमच्या डोक्यावर बसवा. आता सगळीकडे देऊनच टाका ना, मुसलमान राष्ट्र म्हणून डिक्लेअर करूनच टाका ना एकदाच. कशाला तुम्हाला, तुम्ही का महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कशाला बोंब मारताय? खरं ते बोलून टाका ना. औरंगजेबाचा महाराष्ट्र हेच करायचंय ना तुम्हाला, करून टाका. कशाला थांबलायत, कोणाची वाट बघताय? तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नकोय ना, तुम्हाला औरंगाबादच हवंय ना. महाराष्ट्राचं नावच बदलून टाका ना, इतकी सोपी गोष्ट आहे. आणि उगाच छत्रपतींचं, फुल्यांचं, आंबेडकरांचं, सावरकरांचं, कोणाचंही नाव घेऊ नका, त्यांचा अपमान करू नका त्यांचा महाराष्ट्र म्हणून. कारण तुम्ही जे काय कृत्य करताय ना ते ह्या लोकांनी केलेलं नाहीये. त्यांची नावं तोंडातूनही काढू नका यापुढे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय.